नमस्कार, मी अमित पर्याक, व्हीएम न्यूज मराठी मध्ये आपलं स्वागत। सातारा जिल्ह्याचा विकास निधी वाढवून आणणे आणि सातारा जिल्ह्याच्या विकासाची कामे वेळेपूर्वी पूर्ण करणे असा खुलासा करत मी सदैव सातारा जिल्ह्याच्या विकासासाठी कटिबद्ध राहीन अशी प्रतिक्रिया राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी पत्रकारांशी बोलताना दिलेली आहे। पाहूया ही बातमी। मी सर्वप्रथम राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आणि आमच्या पक्षाचे सर्वोच्च नेते आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांचं मनापासून ऋण व्यक्त करतो की त्यांच्या नेतृत्वाखालच्या मंत्रिमंडळामध्ये काम करण्याची संधी त्यांनी मला दिलेली आहे। सातारा जिल्ह्याची पार्श्वभूमी पाहिली तर बहुतांशी तालुके हे डोंगरी, काही तालुके दुर्गम आणि काही तालुके दुष्काळग्रस्त अशी आपली भौगोलिक जिल्ह्याची रचना आहे। याच्याकरता वेगवेगळ्या योजनांच्यामधनं अधिकचा निधी उपलब्ध करून आणणं ही पहिली प्रायोरिटी राहील। डिस्ट्रिक्ट जिल्हा नियोजनचा जो प्लॅन आहे तो प्लॅन साईज वाढवून घेणं याचाही या ठिकाणी विचार करून त्याच्यासाठी निधी आणावा लागेल। मला बऱ्याच कालावधीनंतर तिसरी टर्म माझ्या आमदारकीची आहे, यावेळी मला मंत्री म्हणून, राज्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळालेली आहे। त्यामुळं मी एवढंच सांगेन की राज्य सरकारच्या तिजोरीमधला, केंद्र सरकारच्या तिजोरीमधला जास्तीत जास्त निधी कसा आपल्या जिल्ह्यासाठी आणता येईल आणि जे रखडलेले प्रश्न जिल्ह्याचे आहेत ते मुदतीमध्ये किंबहुना मुदतीपूर्व कसे पूर्ण करता येतील ह्याला प्रथम प्राधान्य माझं राहील। आपले आजोबा मंत्रिमंडळात होते, त्यांनी एक वेगळी ओळख महाराष्ट्रात निर्माण केली का पोलादी पुरुष म्हणून, आपली अशी ओळख होईल का? माझी कामाची पद्धत आपण सगळ्यांनी पाहिलेली आहे, गेली 30-32 वर्ष सार्वजनिक जीवनामध्ये मी या ठिकाणी काम करतो आहे। मला वारसा हा स्वर्गीय लोकनेते बाळासाहेब देसाई साहेबांचा आहे। स्वर्गीय लोकनेते साहेबांनी एक करारी मंत्री, करारी लोकप्रतिनिधी आणि ज्या विभागाचं, ज्या खात्याचं काम त्यांनी केलं मंत्री म्हणून, त्या खात्यात एक वेगळा ठसा त्यांनी या ठिकाणी उमटवला। निश्चितच तो विचार आमच्या डोळ्यासमोर, तो आदर्श तर आहेच। आणि राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांनी महाराष्ट्रातल्या जनतेला काही वचनं दिलेली आहेत, काही आश्वासन दिलेलं आहे, यांची सांगड घालून प्रभावी काम कसं करता येईल, ज्या विभाग माझ्याकडं माननीय मुख्यमंत्री महोदय सोपवतील त्या विभागाचं प्रभावी काम करणं आणि माननीय पक्षप्रमुख आणि माननीय आमचे राज्याचे मुख्यमंत्री यांना जे माझ्याकडनं अपेक्षित काम आहे तसंच काम किंबहुना त्यापेक्षा अधिक चांगलं काम करण्याचाच माझा प्राधान्यानं विचार आहे। साताऱ्यात बदलले, साताऱ्याचं पालकमंत्रीपद शिवसेनेकडे होतं, आता साताऱ्याच्या ज्या काही विकासाचा जो ब्लॅक बॅकलॉग आहे तो भरून काढण्याच्या दृष्टीनं आपण काय नेमकं नाही? मी मगाशी सांगितलं की डिस्ट्रिक्ट जिल्हा नियोजनचा प्लॅन, त्याचं साईज वाढवणं म्हणजे त्याच्यासाठी अधिक निधी मिळवणं, थेट राज्याच्या अर्थसंकल्पातनं काही बाबी समावेश करून त्याच्यासाठी निधी मिळवणं। म्हणूनच मी आत्ता मगाशी आपण ऐकत असाल तर मी आमच्या ॲडिशनल कलेक्टर साहेबांना आणि जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांना सांगितलं की समजा मान्य पालकमंत्र्यांच्या नियुक्त्या मान्य मुख्यमंत्री महोदयांनी लवकर केल्या तर मान्य जे पालकमंत्री होतील ते निर्णय घेतील, परंतु समजा पालकमंत्र्यांच्या नियुक्त्या लांबल्या तर मग आम्ही दोन मंत्री आहोत, बाळासाहेब पाटील साहेब राज्य कॅबिनेट मंत्री आहेत आणि मी राज्यमंत्री आहे। आमच्या दोघांच्या विचार विनिमयानं जिल्ह्यातल्या सर्व लोकप्रतिनिधींशी चर्चा करून जे काही प्रलंबित प्रश्न आत्ता या वर्षाचे राहिलेले आहेत, पुढच्या वर्षात कुठले घ्यायचे ते जे आपण बैठक घेऊ असं मी आत्ताच अधिकाऱ्यांना बोललेलो आहे। आमचा दोघांचा आहे, बाळासाहेब पाटील साहेबांचा देखील आणि माझाही, आमचा प्रयत्न राहील की ज्यादा निधी जिल्ह्याला मिळवणं, ज्यादा कामं जी मागं अपुरी राहिलीत किंवा झालेली नाहीत ती करणं ह्याच्यावर आमच्या दोघांचाही भर राहील। ते माननीय बाळासाहेब पाटील मंत्री महोदय हे बोलतील त्या बाबतीत आपल्याशी। माझ्या माहितीनुसार मागं 2-3 जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीने, कारण मागची 5 वर्षे मी जिल्हा नियोजनवरती आमदार म्हणून काम केलं, तेव्हा बऱ्याचशा प्रश्नांच्या मान्यता वगैरे मिळालेल्या आहेत असं त्यावेळी पालकमंत्र्यांनी आणि प्रशासनानं पण सांगितलेलं आहे।
यापूर्वीचे तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी देखील साताराला आल्यावर सांगितलेलं आहे की हा प्रश्न आता निकाली निघालेला आहे, लवकरच काम चालू करू. तसं परत मंत्रालय स्तरावर एखादी यासंदर्भातली जर बैठक घेता आली तर आम्ही दोघंही बाळासाहेब पाटील साहेबांनी आम्ही दोघंही त्या बाबतीतली एखादी बैठक वेळप्रसंगी आमच्या स्तरावर घेऊन, आमच्या स्तरावर अडचण असेल तर माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करून माननीय मुख्यमंत्र्यांच्या स्तरावर एखादी बैठक घेऊ. पण हा प्रश्न लवकर सुटला पाहिजे. बरेच वर्ष, 5 वर्ष तरी मला वाटते मागच्या DPDC मध्ये हा प्रश्न रेंगाळत पडलेला आहे. त्यामुळं आम्ही तर प्रयत्न करू, इथले स्थानिक आमदार देखील त्यासाठी प्रयत्न करतायत. त्यामुळं लवकरात लवकर यातनं जी काय अडचण असेल ती दूर माननीय मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून आम्ही करू. हे बघा, मला राज्यमंत्री म्हणून जबाबदारी पूर्ण राज्यातली माननीय मुख्यमंत्री महोदयांनी उद्धव ठाकरे साहेबांनी दिलेली आहे. त्यामुळं माझं प्राधान्यानं पक्षानं जी दिलेली जबाबदारी आहे ती पूर्ण करण्याकरता लक्ष द्याल. पण शेवटी कुठल्याही लोकप्रतिनिधी हा पहिल्यांदा आपल्या विधानसभा क्षेत्राकडेच लक्ष देतो, कारण त्या विधानसभा क्षेत्रातनं तो निवडून आलेला असतो. त्यामुळं मी एवढंच सांगेन की पूर्वी काय झालं याच्यावर मी भाष्य करणार नाही. लोकनेते बाळासाहेब देसाई साहेब ही लोकनेतेच होते, त्यामुळं त्यांनी संपूर्ण राज्याचं काम केलं. आम्ही विधानसभा मतदारसंघात तर माझं लक्ष राहीलच, परंतु मी एवढंच सांगेन तुम्हाला की मला माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी जी जबाबदारी दिलेली आहे राज्यामध्ये आपल्याला ते काम दिसेल, जिल्ह्यामध्ये तर दिसेल. जिल्ह्यामध्ये केवळ पाटणपुरता मर्यादित शंभूराजे मंत्री नाही, तर शंभूराज देसाईला राज्याचं मंत्रीपद मिळालेलं आहे. त्यामुळं राज्यात मी काम करेन, तसंच किंबहुना त्यापेक्षा सरस जिल्ह्यामध्ये करेन. आणि मी फक्त आपल्याला म्हणेन की थोडा काळ थांबा, एकदा खातेवाटप वगैरे होऊ द्यात, कोणती जबाबदारी कोणाकडे येती हे निश्चित होऊ द्यात. जिल्ह्यामध्ये सुद्धा या माननीय उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखालच्या मंत्रिमंडळातला बदल, प्रभाव हा आपल्याला दिसेल, कामाच्या रूपाने दिसेल. महाआघाडीचं सरकार आल्यानंतर वरिष्ठ पातळीवर मीटिंग झालेल्या आहेत, पण तालुका पातळीवर, जिल्हा पातळीवर मीटिंग झालेली नाही आहे, ही राजकीय सांगड कशी घालणार? महाआघाडी होऊन 1 महिना झाला, हळूहळू हळूहळू येईल ना खाली. आता इतक्या लवकर महाआघाडी स्थापन झाली, त्याचं नेतृत्व हे सगळं 1 महिन्याचा कालावधी झाला आहे. आम्ही सुद्धा म्हणले अजून मंत्रिमंडळ विस्तार, कोणाची वर्णी लागती, कोणाची लागत नाही, हे सगळ्या गडबडीमध्ये सगळी मंडळी होती. त्यामुळं हे एकदा स्थिरस्थावर खातेवाटप सगळं झालं की त्याच्या बाबतीतला वर जो निर्णय होईल तो पर्क्युलेट होईल हळूहळू हळूहळू, खाली थोडा वेळ लागतो. नगरमध्ये आजच झालं, चिंता करू नका, नगरमध्ये आजच पर्क्युलेट झालंय. हे शासन 5 वर्ष टिकणार आहे, केवळ 5 वर्षच नाही तर पुढची 15 वर्ष टिकणार आहे, हे उद्धव ठाकरे साहेबांनी, पवार साहेबांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे त्याची चिंता करू नये. आता जे विरोधी पक्षात आहेत त्यांनी विरोधी पक्षातच बसायची तयारी ठेवावी. धन्यवाद. आपल्या तालुक्यात कसं समीकरण राहणार? पक्ष जो आदेश देईल तो मान्य राहील मला. धन्यवाद.